आपण माझ्या मागे बघत असाल, हजारोंच्या संख्येने रात्रीचे 11 वाजलेले आहेत आणि सगळे बांधव बसलेले आहेत. तुम्ही पट्टे घेतल्याशिवाय जाणार आहात का? सत्येकाची तयारी आहे, पट्टे मिळतील, वनाचा अधिकार मिळेल तेव्हाच आम्ही जाऊ. एकूणच स्वातंत्र्याच्या 77 वर्षानंतर आणि संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात, म्हणजे 75 वर्ष संविधान मिळून झालेले आहेत आणि त्या संविधानाने दिलेले मूलभूत अधिकार अन्न वस्त्र निवारा, या निवाऱ्याचा अधिकार, रोजगाराचा अधिकार, त्यांना असणाऱ्या डॉक्युमेंट्स, त्यामध्ये आधार कार्ड आहे, जातीय दाखले आहेत, जॉब कार्ड आहेत, हे सगळे अधिकार आजही आमच्या गरीब आदिवासी बांधवांपर्यंत पोहोचलेले नाही. स्वातंत्र्याचा प्रकाश धनरांडग्यांच्या बंगल्यात पोहोचला पण इथल्या गरीब आदिवासी कष्टकऱ्याच्या झोपडीत पोहोचला नाही, हे दुर्दैवी वास्तव आहे. आज श्रमजीवी संघटनेने महाराष्ट्राला एक धडा दिलेला आहे की आपला अधिकार मागायचा असेल तर या स्वातंत्र्य भारतात आपणच निवडून दिलेल्या राज्यकर्त्यांविरोधात देखील लढावंच लागेल. मग ते सरकारमधले मंत्री असू दे की प्रशासनातले अधिकारी असू दे, आणि त्यांच्या विरोधात हा निकराचा लढा, हा ध्येयाचा लढा, हा धाडसाचा लढा देणारे हे अशिक्षित कष्टकरी घाम गाळणारे आदिवासी बांधव हा महाराष्ट्राला आदर्श ठरतात. वनपट्टे मान्य करण्यासाठी टाळाटाळ इथे होते. गेले 3 दिवस आम्ही बसतोय, 3 दिवस आज आम्हाला नेहमी बोलवतात आणि आश्वासन देत आहेत. 2005 पुरावा पाहिजे आमच्या आदिवासीकडून. काय पुरावा पाहिजे? आदिवासी हा जंगलचाच आदिवासी आहे, जंगलात राहणारा आदिवासी आहे, जंगलामध्ये आदिवासी राहतो हा एक वंश परंपरेपासून कोणीही सांगणार का? आम्ही एक ध्येय केलेलं आहे, जिथपर्यंत आमचे वनपट्टे मिळत नाही तिथपर्यंत आम्ही या ठिकाणापासून हलणार नाही. 30 तारखेपासून आम्ही गेले, 14 वर्षापासून आम्ही दावे भरलेले आहे आणि त्याच्यावर अजून त्यांनी काही हे केलं नाही. मग आता ते लाडक्या बहिणीची योजना निघली, आता लाडक्या बहिणी एवढ्या किती बसल्या त्याला दिसत असेल ना थोडंफार तरी. किंवा पट्टे मंजूर झाले नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही. झालेल्या 2003 आणि तहसीलदारने आम्हाला कठड्यामध्ये उभं राहून विचारलं का त्या शेतीमध्ये तुम्ही काहीतरी लागवड करता का? तसं सर्वांनी जबाब दिलेला आहे आणि आज हा हे कलेक्टर मॅडम आम्हाला विचारतात का तुमच्याकडे 2005 पूर्वीचे पुरावे नाहीत. 2009 896 वनहक्क दावे दाखल केले होते, मात्र सर्वच्या सर्व हे वनहक्क दावे आम्ही तहसीलदार ऑफिसमध्ये दाखल केले, विश्वासाने दाखल केले, मात्र सर्व फाईल ह्या सडून गेल्या आणि नाविलाजाने पुन्हा 2016 आम्ही वनहक्क दावे दाखल केले. आंदोलन केलं आहे, बेमुदत आंदोलन केलं आहे आणि त्या आंदोलनासाठी लहान लहान मुलं घेऊन माझ्या बहिणी आणि भाऊ आलेले आहेत. वन पट्टे जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत तुम्ही उठणार आहेत का नाही, काही घरी जाणार आहेत तर ते बोल, तर तिथून हलणार नाही, मग आम्ही जगो किंवा मरो.